नमस्कार, मी वर्षा, लोकसत्ता ऑनलाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. देशामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्च पासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने बुधवारी केली आहे. यामध्ये ज्येष्ठांसह सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयामध्ये मोफत लस देण्यात येणार असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलंय. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची मुभा देण्यात आली असून या ठिकाणी नागरिकांना सशुल्क लस घेता येईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ही मोहीम 10,000 सरकारी रुग्णालय आणि 20,000 खासगी रुग्णालयांमध्ये राबवण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 10 कोटी लोकांसह 27 कोटी नागरिकांचे लसीकरण अपेक्षित आहे. मात्र हे लसीकरण कसं होणार आहे, त्यासाठी काय करावं लागणार आहे, या संदर्भातील प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देण्याचा केलेला या व्हिडिओमधून हा प्रयत्न आहे. दुसऱ्या टप्प्यात सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र सहव्याधींचे निकष केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेले नाहीयेत. त्यामध्ये कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी सहव्याधींचा समावेश केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे रोगप्रतिकार शक्ती संदर्भातील आजार असणारे, स्थूलपणामुळे आरोग्यविषयक समस्या असणारे, तसेच बोन मॅरो किंवा अवयवांसंदर्भातील गंभीर व्याधी असणाऱ्यांनाही प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने 20,000 खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरणास मुभा दिली आहे. अर्थात तिथे सशुल्क लसीकरण होणार आहे. मात्र लसींसाठी किती पैसे मोजावे लागतील हे अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाहीये. हे शुल्क आरोग्य मंत्रालय 3-4 दिवसांमध्ये निश्चित करतील असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी 300 रुपये शुल्क आकारलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच लसीचे शुल्क जास्तीत जास्त 300 रुपये ठेवून त्यावर कॅप म्हणजेच निर्बंध सरकारकडून लावले जाऊ शकतात. या लसींचा काळा बाजारही होऊन त्या अधिक किमतीला विकले जाऊ नयेत म्हणून विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कोविन ऍपच्या माध्यमातून लसीकरणासाठी नागरिकांना मार्गदर्शन आणि मदत करणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं. या कोविन ऍपवरून जवळचे लसीकरण केंद्र कोणते आणि इतर महत्वाची माहिती नागरिकांना देण्याची योजना आहे. मात्र सध्या हे कोविन ऍप मर्यादित लोकांसाठी सुरू करण्यात आलंय. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र हे ऍप लवकरच सर्वसामान्यांसाठीही खुलं करण्यात येणार असल्याचे सांगितलं जात आहे. नव्या टप्प्यामध्ये कोविन ऍपवर नागरिकांना नोंदणी करावी लागणार आहे आणि आधार कार्ड वा निवडणूक ओळखपत्र क्रमांक देणं तिथे गरजेचं असेल. कोविन ऍप सर्वांसाठी सुरू करण्यात आल्यानंतर या ऍपवरच आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे सर्व माहिती भरून मेडिकल सर्टिफिकेट अपलोड करून नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. शक्य असेल त्यावेळेस जाऊन लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची मुभा देखील या ऍपमध्ये असेल. त्याचप्रमाणे कोणत्या केंद्रावर लस उपलब्ध आहे, केंद्र किती ते किती वाजेपर्यंत सुरू राहणार आहे आणि लसीकरणासंदर्भातील इतर माहितीही या ऍपवरून मिळणार आहे. तसेच वॉक इन म्हणजे थेट जाऊन नोंदणी करून लस घेण्याची सोयही उपलब्ध असेल. फक्त यासाठी मेडिकल सर्टिफिकेट आणि केंद्रामध्ये लसी उपलब्ध असणं या दोनच अटी असतील. कोविन या ऍपवरील आरोग्य विषयक फॉर्म कसा असणार या संदर्भात अद्याप संपूर्णपणे स्पष्टता नसली तरी या फॉर्म संदर्भात काम सुरू आहे. सध्या केंद्राने हा फॉर्म राज्यांना पाठवला असून तो स्थानिक भाषांमध्येही उपलब्ध करून दिला जाण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये हा फॉर्म भरता यावा आणि लसीकरणासाठी आरोग्य संदर्भातील माहिती भरताना कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून भारतीय भाषांनाही प्राधान्य देण्यात येणार असल्याचं समजतंय. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.